स्तुतुला भक्तीने झाकलेल्या देवा या रोटीच्या रूपात आहेस बसलेला माझे सर्व काळीस मी तुला देतो का की लक्ष लावून आनंदी होतो दृष्टीस हातास जीभेस तू कळत नाहीस परंतु फक्त ऐकून जाणीतो आम्ही सत्य मानितो मी शब्द देवपुत्राचे का की त्या सत्याहून नाही जास दुसरे आमेन. आजच्या या मंगल समयी पवित्र साक्रामेंतासमोर प्रभूचा गौरव व स्तुती आराधना तसेच त्याच्या सहवासात मननचिंतन करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. आपण आपले मन एकाग्र करून प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे याची जाणीव आपल्याला अंतकरणापासून व्हावी म्हणून आपल्या अंतकरणाची हृदयाची कवाडे ख्रिस्त प्रभूसाठी उघडे करूया व या पवित्र भक्ती आराधनेत आपले मन रमवूया.
आज आपल्या धर्मग्रामात विशिष्ट हेतूने आपण ख्रिस्ताची आराधना करत असताना प्रभूच्या कृपादानाबद्दल आपण मनापासून त्याचे आभार मानूया. काही क्षण शांत राहून प्रभू येशूच्या प्रेमाचा, त्याच्या गोड सहवासाचा, त्याच्या आरोग्यदायी स्पर्शाचा अनुभव घेऊया.
विश्व क्षमेचा गाव आहे. त्याने आपल्या मारेकरांना क्षमा केली. बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना कळत नाही. तसेच उजव्या हातावरी चोराला क्षमा करून प्रभू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, आज तू माझबरोबर सुखलोकात असेल. आपण देखील आपल्या पापाची आठवण करून पश्चतापी अंतकरणाने प्रभू येशूकडे क्षमा मागूया. दया याचना आपला प्रतिसाद. हे प्रभू आम्हावर दया कर, हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू सर्व समर्थ परमेश्वर तसेच राजपुत्र आहेस,
हे प्रभु आम्हावर दया कर। हे प्रभु येशू, तू दुर्बळांना व पाप्यांना क्षमा करतोस। हे ख्रिस्त आम्हावर दया कर। हे ख्रिस्त आम्हावर दया कर। हे प्रभु येशू, तू अंधारात चालणाऱ्यांना प्रकाश दाखवतोस। हे प्रभु आम्हावर दया कर। हे प्रभु आम्हावर दया कर। प्रभूचा शब्द आपला आनंद, प्रकाश, जीवन व सर्वस्व आहे। तो आपल्या जीवनाला सतत उभारी देतो, चालना देतो, अडचणीतून तो आपल्याला मार्ग काढण्यासाठी आपल्या बरोबर असतो। प्रभूचा शब्द आपण आता मन लावून ऐकूया। मत्तय लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन। माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे, आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही।
अहो कष्टी आणि भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रभुचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझे स्तुती असो. आपले संपूर्ण लक्ष प्रभू येशू ख्रिस्तामध्ये केंद्रित करूया. ख्रिस्त म्हणतो, ओहो दुःखी कष्टी व भारकांचन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रभू येशूच्या या स्वर्गीय वचनावर विसंबून आपल्या मनावरील दडपण, ताणतणाव, कुटुंबातील अडचणी, अभ्यासातील व व्यवसायातील अपयश, एकमेकांमधील गैरसमज, आपल्या जीवनातील पापाचा अंधकार, मोहाचा विळखा, आपला अशक्तपणा, दुर्बलपणा, जीवनातील सर्व विकृतीचे ओझे, कोविड-19 मुळे सर्व जगावर व आपल्या प्रत्येकावर ओढावलेली भीषण परिस्थिती, या सर्व गोष्टी आपण ख्रिस्ताला सांगून आपले मन हलके करूया.
शांति दे येशु नाम, मुक्ति दे येशु नाम, शांति दे येशु नाम, येशु दयेचा अपार सागर, येशु दयेचा अपार सागर, येशु दाता महा, येशु दाता महा, येशु है दाता महा, मुक्ति दे येशु ना, शांति दे येशु ना, मुक्ति दे येशु ना, शांति दे येशु ना, धरणीवर तू जन्म घेतला, धरणीवर तू जन्म घेतला, क्रूसावर दिलास तू प्राण, क्रूसावर दिलास तू प्राण, क्रूसावर दिलास तू प्राण, मुक्ति दे येशु ना, शांति दे येशु ना, मुक्ति दे येशु नाम, शांति दे येशु नाम, माझ्यावर येशु कर तू कृपा, माझ्यावर येशु कर तू कृपा, मी आहे पापी महान, मी आहे पापी महान, मी आहे पापी महान, मुक्ति दे येशु नाम, शांति दे येशु नाम, मुक्ति दे येशु नाम, शांति दे येशु
होय माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, ख्रिस्त शांतीदाता व मुक्तीदाता आहे. आतापासून त्याने आपल्याला अनेक गोष्टीपासून मुक्त केलेले आहे व पुढे देखील मुक्त करून तो आपल्याला शांती देणार आहे. फक्त आपण त्याच्याकडे जायला हवे व आपले मन अंतकरण मोकळे करायला हवे. त्या ख्रिस्ताकडे थोडा वेळ शांत राहून आपला मन आणि अंतकरण मोकळे करूया. प्रभूला आपल्या आभाराची आणि स्तवनाची गरज नाही, परंतु प्रभूचे आभार स्तवन करण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण झाली हे प्रभूचे आपल्याला लाभत असलेले मोठे वरदान आहे. आपल्या आभार स्तवनाने प्रभूच्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या कृपेत वाढण्यास आपल्याला सहाय्य होते. प्रभूकडून आपल्याला मिळत असलेल्या सर्व कृपादानाबद्दल आपण मनापासून देवाचे, देवपुत्राचे, पवित्र आत्म्याचे आभार मानूया, धन्यवाद देऊया.
श्रद्धावंतांच्या प्रार्थना आपला प्रतिसाद ऐक प्रार्थना प्रभु देवा ऐक प्रार्थना प्रभु देवा आपल्या सर्व धार्मिक नेत्यांना आपल्या आचरणाद्वारे व प्रभु शब्दाद्वारे प्रभूची साक्ष देण्यासाठी पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया ऐक प्रार्थना प्रभु देवा आपल्या राज्यकर्त्यांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून देशाला COVID-19 पासून मुक्त करण्यासाठी तसेच लवकरात लवकर सर्वांना लसीकरणाचे दोन डोस मिळावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया ऐक प्रार्थना प्रभु देवा जो विश्वास आपल्याला स्नान संस्कारातून मिळालेला आहे तो वाढविण्यासाठी आपण इतर संस्काराचा चांगला पाठपुरावा करावा रोजरीच्या कौटुंबिक प्रार्थनेद्वारे व प्रभू शब्दाद्वारे आपण प्रभूच्या व पवित्र मरियेच्या जवळ राहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया ऐक प्रार्थना प्रभु देवा आजारी दुःखी विकलांग ह्यांची सेवा आपल्याकडून घडावी व त्यांना प्रभूचा जवळून स्पर्श व्हावा आपल्याही ईश्वराने आपल्यालाही ईश्वराने आरोग्याची देणगी द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया ऐक प्रार्थना प्रभु देवा अति उष्णतेपासून आपला प्रभूने सांभाळ करावा पावसाळ्या अगोदरची कामे आपल्याकडून पूर्ण व्हावीत यंदा पाऊस वेळेवर व भरपूर मिळावा तसेच आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया ऐक प्रार्थना प्रभु देवा उद्या शनिवारी आपल्या धर्म प्रांतातील 3 डिकन्सना धर्मगुरूंची दीक्षा दिली जाणार आहे आपल्या डिकन्सवर प्रभूचा भरपूर आशीर्वाद द्यावा व त्यांच्याकडून प्रभूचे कार्य जोमाने केले जावे म्हणून त्यांच्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया ऐक प्रार्थना प्रभु देवा थोडा वेळ शांत राहूया व आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया भस्तो तुला भक्तीने झाकलेल्या देवा या रोटी चारूपात आहेस बसलेला माझे सर्व काळीस मी तुला देतो काकी लक्ष लावून आनंदी होतो दृष्टी साता जीवेस तू कळत नाहीस परंतु फक्त ऐकून जाणीतो आम्ही सत्य मानितो मी शब्द देवपुत्राचे काकी त्या सत्याहून नाही जास्त दुसरे आमेन वसई धर्म पंथासाठी
व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आदर्श आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो, तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला महत् पडू नको वाईट पासून आम्हाला असतो. नमो कृपा पूर्णवरे प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये अन्न धन्य तुझ्या उदराचे फळेश. हे पवित्र मरिया देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आताने आमच्या मरणाची वेळी विनंती करा. आम्ही आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात काम करास पाठवून दे, आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगाने युग जिवंत राहतो, स्वराज्य करतो. आमेन. आमच्या स्वामीने भारताच्या सायेने अम्मासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता अम्मासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो अम्मासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेसा धर्म प्रसाराच्या सायेने अम्मासाठी विनंती कर. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ति भावे चला नमूया बाकरवासी क्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासनाई अंत जुन्याचा ओझाला. ग्रहण इंद्रियाए ओ गुण गोचर केवळ गोचर केवळ श्रद्धेला. सर्वशक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभया पासुनिया प्रसवेजो तो शुद्धात्मा ईशमुचा. मंगल भावे स्तवुतयाला करुया वंदन त्रैक्याला. करुया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिली, सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आचक्र सक्रमेंत आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे, म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त यांचे पवित्र रस्य याच्या प्रकारे याद राहावे की आम्ही तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हाला वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस, स्वराज्य करतोस.
धन्यवाद देव धन्य असो त्याचे पवित्र नाव धन्य असो येशू ख्रिस्त खरा देव खरा मनुष्य धन्य असो येशूचे नाव धन्य असो त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो विधिवरी अति पवित्र सक्रमंतात येशू धन्य असो कैवारी पवित्र आत्मा धन्य असो अति पवित्र मरिया थो देवमाता धन्य असो तिचा पवित्र निष्कलंक गर्भ असो धन्य असो तिचे गौरवमान सूर्यनयन धन्य असो मरिया कुमारी माताईचे नाव धन्य असो संत जोसेफ तिचा अति विवेक पती धन्य असो देव आपल्या दूताव संता करवी धन्य असो श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार विघ्नापासुनी तारी जगाला केवळ नामोच्चार विघ्नापासुनी तारी जगाला केवळ नामोच्चार श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार